इयत्ता 12वी विज्ञानमध्ये जर आपण अभ्यास करत असाल तर काही 5 आज मुद्दे आपण बघणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चित तुमचे जे मार्क आहे ती वाढण्यास मदत होऊ शकते. त्यातला पहिला मुद्दा आहे नियोजन. इयत्ता 12वी विज्ञान ही आयुष्यातील सर्वात एक महत्त्वाची परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षित यश जर साध्य करायचं असेल तर या परीक्षेचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतंही ध्येय जर आपल्याला साध्य करायचं असेल, टार्गेट जर अचीव करायचं असेल, त्याचं जर प्रॉपर प्लॅनिंग जर आपण केलं, आपल्या पद्धतीने हे साध्य टार्गेट कशा पद्धतीने आपल्याला अचीव करायचं, आपली जी सध्याचं वेळ आपल्याकडे किती अवेलेबल आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने हा वेळाचं नियोजन केलं पाहिजे, तर त्याकरिता हे नियोजन म्हणजेच प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही आत्ता 12वीमध्ये तुमचा नुकता जर प्रवेश झालेला असेल आणि 12वीची परीक्षा देण्याकरिता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आत्ताच लवकरात लवकर हे प्लॅनिंग करा आणि आपलं ध्येय जे आहे टार्गेट हे अचीव करू शकतात. अजून भरपूर वेळ आहे, तर व्यवस्थित नियोजन जर केलं तर निश्चित तुम्हाला अपेक्षित तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट तुम्हाला मिळू शकतं. परंतु हे होत असतानाच नुसतंच कागदोपत्री नियोजन करून उपयोग नाही, तर त्याचसोबत ज्या काही उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जर विद्यार्थी असतील किंवा इतर बोर्डचे विद्यार्थी असतील, तर एक उदाहरणाकरिता महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा बरेचसे इतर बोर्डमध्ये सुद्धा ज्या बोर्डच्या एक्झाम जुन्या क्वेश्चन पेपर असतात, तर त्या जुन्या क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहायचा. त्या क्वेश्चनमधून जो काही चॅप्टर असेल, जो टॉपिक असेल, त्यामधील कोणते पॉईंट जास्त रिपीट झालेले आहे, या जुन्या क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. जे काही क्वेश्चन त्यामध्ये अभ्यास करत असताना जर सर्वसामान्य जे विद्यार्थी असतील तर त्यांनी सिम्पल लेवल आणि मीडियम लेवलचा जरी चांगला अभ्यास केला, चांगली प्रॅक्टिस केली, तर निश्चित आपले मार्क वाढण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. स्वतः काही गोष्टी ज्या आहे त्या लिहून पाहायच्या, प्रॅक्टिस करायची, कारण यामध्ये आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला परफेक्ट जर व्हायचं असेल तर प्रॅक्टिसशिवाय, सरावाशिवाय पर्याय नाही. सातत्य. आता तुम्ही नियोजन पण कराल, तुम्ही प्रॅक्टिस पण कराल, पण नुसती प्रॅक्टिस आणि नियोजन हे 1, 2 किंवा 10-15 दिवस करून उपयोग नाही. यामध्ये तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवलेली पाहिजे. याचं एक दैनंदिन जीवनात आपण एक उदाहरण घेऊयात. पाणी जेव्हा दगडावरती पडत असतं तर त्यामध्ये सातत्य जर त्या पाण्यामध्ये असेल, कंटिन्युअस ते पाणी जर दगडावर पडत असेल तर त्या दगडालासुद्धा खळगे पडतात. तर त्याच पद्धतीने तुम्ही जर अभ्यास हा कंटिन्यू जर चालू ठेवला, कंटिन्यू त्याचा सराव केला, ज्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे, तर तुम्हाला अपेक्षित ध्येय जे आहे ते निश्चित मिळू शकतं. तुमचं टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. तर त्याकरिता सातत्य पाहिजे, नाहीतर 1-2 दिवस पूर्ण रात्रभर अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हे सर्व विसरून जायचं आणि पुन्हा आपला जो वेळेचा अपव्यय होतो, तर अशा विद्यार्थ्यांना कधीच त्यांचं जे अपेक्षित ध्येय आहे ते कधीच साध्य होऊ शकत नाही. तुम्ही जे मनाशी ठरवलेलं आहे, जे प्लॅनिंग केलेलं आहे, सराव करताय, त्यामध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं अभ्यासामध्ये, मला 24 तासापैकी 7 ते 8 तास झोप घ्यायची आहे, मला घरामधील ह्या जबाबदाऱ्या आहे, हे काम करायचं आहे, कॉलेजकरिता एवढा वेळ मला द्यायचा आहे, बाकी प्रॅक्टिकल असतील तर प्रॅक्टिकलचे जर्नल वगैरे लिहिण्याकरिता एवढा वेळ असणार आहे, सरावाकरिता एवढा वेळ असणार आहे, अभ्यासाकरता, रिडिंगकरिता, व्हॉटेवर तुमचं जे काही आहे दैनंदिन जीवनामध्ये, तर त्याकरिता अभ्यासाकरिता जो वेळ तुम्ही राखीव ठेवणार आहात, रिझर्व ठेवणार आहात, तर त्यामध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं तरच तुम्हाला अपेक्षित यश जे आहे ते मिळू शकतं. तुमचे मार्क्स हे निश्चित वाढले जाऊ शकतात. शिस्त. आता तुम्ही प्लॅनिंग पण कराल, तुम्ही सराव पण कराल, प्रॅक्टिस कराल, त्यानंतर त्यामध्ये सातत्य पण ठेवलं, परंतु शिस्त देखील खूप महत्त्वाची आहे. सातत्यासोबतच शिस्त जी आहे, कारण शिस्त जर आपल्या आयुष्याला नसेल तर त्याला खूप मोठ्या कलाटण्या ज्या आहेत त्या मिळू शकतात आणि पर्यायाने कितीतरी हुशार विद्यार्थ्यांचं आयुष्य फक्त शिस्त नसल्यामुळे कोणत्या टोकाला गेलेलं आहे याचं दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप सारे उदाहरणं आपल्या समोर पाहायला मिळत असतात. त्याच्यामुळे शिस्त जर असेल, नीटनेटकेपणा असेल, तर कोणतं शिस्त नुसतं आत्ता तुमची 12वी विज्ञानच्या परीक्षेकरिताच नाही, तर पुढे जाऊन तुम्हाला मोठी नोकरी जरी मिळवायची असेल त्याकरितासुद्धा शिस्त ही खूप महत्त्वाची असेल. कारण
तुमच्याकडं शिस्त नसेल, संस्कार जर व्यवस्थित नसेल, तर तुमच्या नॉलेजला कुठल्याही पद्धतीची किंमत नाही. तर त्यामुळे शिस्त देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही नियोजन तुमचं असणार आहे, सातत्य त्यामध्ये असणार आहे, तर त्याला शिस्तीची जोड जर असेल तर निश्चित एक चांगल्या पद्धतीने मार्क वाढण्याकरिता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर आरोग्य. हे सर्व करत असतानाच, बारावीचा अभ्यास करत असतानाच, सर्व गोष्टी ह्या होत असतानाच आपलं आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे. वेळेवरती जेवण करणं, सकाळी जेवण वेळेवरती, संध्याकाळी देखील वेळेवरती जेवण घेणं, आणि त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्याही कोणतं आहार आपल्या शरीराकरता महत्त्वाचा आहे, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आता माहिती आहे. तर योग्य आहार, सकस आहार, परिपूर्ण आहार, कारण बऱ्याच वेळेस काही मुलं जे आहे ते जंक फूड खातात आणि त्यामुळं विविध आजार देखील उद्भवतात. आणि काही विद्यार्थिनी या आहार घेत असताना खूप कमी जेवण करतात आणि पर्यायाने अशक्तपणा येतो. काही मुलं मुली वेळेवरती जेवण करत नाही, त्यामुळे देखील परीक्षेला जातानाच काही आजार उद्भवतात आणि पर्यायाने बारावीची बोर्डाची परीक्षेपासून देखील असंख्य विद्यार्थी हे मुकतात. आणि नुसता आहार वेळेवरतीच तर घ्यायचा तो तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु हे होत असतानाच वेळे सकाळी उठल्यानंतर काहीतरी तुम्ही 45 मिनिट, 40 मिनिट, एक तास, तुम्हाला जेवढं पॉसिबल असेल, जेवढं हेल्थकरिता तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता. आता त्याचसोबत काही मुलांना जर मुलींना जर शक्य असेल तर तुम्ही नुसतं चाललं, सायकलिंग, तुम्हाला जे काही योग्य वाटतंय त्याचा तुम्ही काहीतरी जे तुम्हाला आवडतंय, जेणेकरून तुमचं शारीरिक आरोग्य जे आहे यामध्ये फिजिकल एक्झर्शन थोडंसं झालं पाहिजे. तर त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये काही पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रिट होत असतात आणि पर्यायाने तुमची मानसिकता देखील ही व्यवस्थित राहत असते. बऱ्याच वेळेस 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कन्फ्युजन होत असतं, मी PCM घ्यायचा का PCB घ्यायचा, इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल करायचं, फार्मसी, अशा द्विधा मनस्थितीमध्ये विद्यार्थी असतात, कन्फ्युजन होत असतं, प्रश्नामध्ये सोडवत असताना, अभ्यास करत असताना कन्फ्युजन होणे, किंवा बऱ्याच वेळेस काही आपल्या व्यक्तीं आई वडील असतील किंवा घरामध्ये काही कधीकधी त्यामध्ये काही विद्यार्थी हायपर होत असतात, चिडचिडेपणा घरामध्ये करत असतात. तर हे जे आहे त्या वयामध्ये काही हार्मोन जे आहे ते सिक्रिट होत असतात, निगेटिव्ह हार्मोन हे सिक्रिट होत असतात आणि पर्यायाने अशा पद्धतीचा जो गैरव्यवहार आहे, चिडचिडेपणा आहे, काही काम न ऐकणं असा व्यवहार किंवा कन्फ्युजन होणे, असे गोष्टी या होत असतात या हार्मोनल इम्बॅलन्समुळे. तसेच इतर देखील त्यामध्ये भरपूर अशी कारणं असतात, परंतु त्यातील एक हे आहे. तर त्याकरिता हे जर आपल्याला टाळायचं असेल, कुठल्याही पद्धतीचं फ्रस्ट्रेशन, कुठल्याही पद्धतीचं टेन्शन त्यामध्ये न येता आपल्याला चांगली कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ठेवण्याकरिता तुम्ही जर दररोजच्या दररोज एक 40 मिनिट, 45 मिनिट, एक तास जरी योगा असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, किंवा तुम्ही नुसतं चालत एक तास चाललात तरी भरपूर आहे, सायकलिंग केलं तरी भरपूर आहे. असं काही नाही स्पेसिफिक हे जिम केलं पाहिजे, हात योगा केलं पाहिजे असं काही नाही. 40 ते 1 तासाच्या दरम्यान तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं दररोजच्या दररोज तुम्ही एक्झरसाइज जर केलात तर तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रिट होतील, पर्यायाने सर्व तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, कुठले आजार होणार नाही, पर्यायाने तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून चांगला अभ्यास होईल, कुठला लोड येणार नाही, कुठलं टेन्शन राहणार नाही, कन्फ्युजन राहणार नाही, अशा विविध ज्या निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनामध्ये राहणार नाही. पॉझिटिव्हली सकारात्मकपणे तुम्ही अभ्यास करू शकाल आणि तुमच्यामध्ये एक वेगळी चैतन्य, एक ऊर्जा जी आहे ती तुमच्या बॉडीमध्ये या पॉझिटिव्ह हार्मोनमधून निर्माण होईल आणि एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही अभ्यास करू शकाल आणि पर्यायाने तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि चांगला अपेक्षित तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही साध्य करू शकता. आज आपण या फक्त 5 गोष्टींचा थोडक्यात माहिती बघितली. आणखी इतर देखील खूप सारे कारणं आहे की ज्यामध्ये ते कारणांनुसार, त्या गोष्टींनुसार, त्या मार्गानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर आणखी 12वीचे मार्क तुमचे वाढू शकतात. आज आपण फक्त या 5 मुद्द्यांवरती भर घेतलेला आहे. आणखी देखील भरपूर मुद्दे जे आहेत ते आपण पुढं बघणार आहोत.